हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो ससा आणि कासवाची गोष्ट आपण अगदी लहानपणापासून ऐकतोय आणि लहान मुलांना अजूनही ऐकवतोय तर या ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्यानं हरला कासव जिंकलं पण सशाला शांत बसवेना आपल्यात वेगानं पळण्याची क्षमता असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आलं पराभवाचा हा सल संपवण्यासाठी त्यानं कासवा पुढे पुन्हा एकदा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो यावर विश्वास बसलेल्या कासवानं होकार भरला शर्यत पुन्हा सुरू झाली यावेळी मात्र सशाने चूक केली नाही तो थांबला नाही आणि झोपला देखील नाही आणि याचा परिणाम असा झाला वेगवान ससा शर्यत जिंकला आणि हळू चालणारं कासव हरलं पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्कारायला तयार नव्हतं कासव पुन्हा सशाकडे गेलं आणि म्हणालं मी तुझं ऐकलं आता तू माझं ऐक पुन्हा शर्यत लावू ससा हसला आणि म्हणाला एकदा माझ्या चुकीमुळे हरलो ती चूक आता मी पुन्हा पुन्हा कशी करेन पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धीम्या गतीची खात्री असलेलं सशानं देखील होकार भरला शर्यतीचा मार्ग कासवानं ठरवला आणि शर्यत पुन्हा सुरू झाली आता ससा चूक करणारच नव्हता तो वेगात पळत राहिला कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थांबला जागेवरच थांबला कारण पुढे आडवी नदी वाहत होती <laughs> कासवानं बरोबर मार्ग काढला होता सशाला पोहता येत नव्हतं त्यामुळं ससा तिथेच थांबून राहिला हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं त्यानं सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहत पोहोचलंही ही शर्यत कासवानं जिंकली सशाच्या वेग क्षमतेवर कासवानं स्वतःच्या बुद्धीक्षमतेनं मात दिली हरलेला ससा विचार करत राहिला आपल्याला पोहता येत नाही म्हणून आपण हरलो हे त्याच्या लक्षात आलं तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला आणि म्हणाला मित्रा आपण आजपासून शर्यत नाही लावायची आजपासून एक करायचं जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईल जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे दोघं मिळून आपण असे पुढे पुढे जात राहिलो तर सर्वात पुढे आपणच असू श्रोते हो प्रत्येकात सगळेच गुण कधीच नसतात जे आपल्यात नाही ते इतरांकडे नक्कीच असू शकतं आणि जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करून आपल्यातला उणेपणा आपल्याला भरून काढता येतो आणि सर्वोत्तम यश गाठता येतं एकमेकांना पराभूत करण्यासाठी शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य असं काहीतरी करता येतं उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्य भावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीला नेली जाऊ शकतात म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तर हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार